नमस्कार मित्रांनो, शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही सायन्स डेच्या निमित्ताने सायन्स वीक सेलिब्रेट करत आहोत. या सायन्स वीकच्या अनुषंगाने आपल्याला प्राध्यापक अजित बाबूराव गुरव सर जिओपॉलिमर काँक्रीटबद्दल माहिती सांगणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिओपॉलिमर काँक्रीट म्हणजे नेमके काय आणि त्याचे ॲप्लिकेशन नेमके कुठे असतात याबद्दल आपल्याला प्राध्यापक गुरव सर सविस्तर माहिती देणार आहेत. जिओपॉलिमर हा एक इनऑर्गॅनिक बाइंडर आहे जो सिमेंटसारख्या बाइंडिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आपण मग जिओपॉलिमरपासून जिओपॉलिमर काँक्रीट बनवतो, जे आपल्या नॉर्मल सिमेंट काँक्रीटला पर्यायी आपण पर्याय म्हणून आपण वापरू शकतो, किंवा आपल्या नॉर्मल OPC सिमेंटला ते आपण पर्यायी सिमेंट म्हणून वापरू शकतो. तर प्रामुख्याने जिओपॉलिमर काँक्रीट हे तयार करत असताना फ्लाय ॲश F हे वापरली गेलेली आहे. मग फ्लाय ॲश F हे वेस्ट मटेरियल आहे. थर्मल पॉवर स्टेशन किंवा औष्णिक ऊर्जा केंद्र, इथून कोळशाची जी काही राख बाहेर पडते त्यातली फ्लाय ॲश F ही वापरलेली आहे. मग तो वेस्ट मटेरियलचं कन्वर्जन सिमेंटसारख्या बाइंडरमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यापासून मग मी काँक्रीट तयार केलेलं आहे. तर त्याच काँक्रीटला आपण जिओपॉलिमर काँक्रीट म्हणतो. तर ह्या काँक्रीटची ताकद साधारणतः आपल्या सिमेंट काँक्रीटपेक्षा जवळजवळ चारपट जास्त ताकद आहे आणि त्याची ड्युरेबिलिटी पण जास्त आहे. म्हणजे त्याच्यापासून जर बिल्डिंग किंवा आपण कशा कन्स्ट्रक्शन साईट्स जर केल्या किंवा विटा वगैरे अशा जर बनवल्या तर त्यांची ड्युरेबिलिटी म्हणजे ती जास्त आहे आणि ह्याचा मेंटेनन्स पण तसा फार कमी आहे. कारण ह्याला वॉटर परमिएबिलिटी, क्लोराईड परमिएबिलिटी ही अगदी कमी असल्यामुळं आतलं जे काही लोखंड वगैरे आहे त्याच्यामध्ये काही गंजत नाही, त्यामुळे याचे ॲप्लिकेशन्स तसे जास्त आहेत. इवन रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट सुद्धा आपण याच्यामध्ये एनकॅप्सूल करू शकतो. म्हणजे तसे याच्यावरचे रिसर्च पेपरसुद्धा आहेत, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल एनकॅप्सुलेशन विथ द जिओपॉलिमर काँक्रीट. तर असे ह्याचे बरेच ॲप्लिकेशन्स आहेत. तर नॉर्मल सिमेंटच्या काँक्रीटपेक्षा हे सिमेंटचे काँक्रीटची ड्युरेबिलिटी जास्त आहे, त्यामुळे ह्या सिमेंट काँक्रीटपासून जिओपॉलिमर काँक्रीटपासून बनणारे जे काही प्रॉडक्ट्स असतील त्यांची ड्युरेबिलिटीसुद्धा काय जास्त आहे. असे हे वेस्ट मटेरियलपासून बनवलेलं हे काँक्रीट आहे. पर्टिक्युलरली फ्लाय ॲश F जे कोळशाची राख आहे, औष्णिक ऊर्जा केंद्रामधल्या कोळशाची राख आहे, ती वेस्ट म्हणून बाहेर टाकली जाते की ज्याच्यासाठी त्यांना डम्पिंग ग्राउंड्स म्हणजे टाकण्यासाठी जागा आत्ता कमी पडते. कारण का त्याच्यामुळं पोल्युशन होतं आहे, सिलिका मटेरियल आहे, पोल्युशन जास्त होतं आहे आणि ते पोल्युशन कमी करण्यासाठी मग त्याच फ्लाय ॲश F कन्वर्जन आपण जिओपॉलिमरमध्ये करतो आणि ते जिओपॉलिमर पर्टिक्युलरली जिओपॉलिमर काँक्रीट बनवतो आहे आणि त्या काँक्रीटचा अभ्यास आपण चालू करतो. मित्रांनो, प्राध्यापक गुरव सरांनी जिओ काँक्रीटबद्दल सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.